दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे ऊसतोड सुरू असताना ऊसाच्या फडात तोडणी कामगारांना बिबट्याची तीन पिल्लं सोमवारी आढळून आली. निवृत्ती मातेरे यांच्या शेतात ऊसाची तोडणी सुरू असता ऊसतोडणी कामगारांना गुरगुरण्याचा आवाज आला. यावर त्यांनी बारकाईने पाहिलं असता शेतात बिबट्याची तीन पिल्लं आढळून आली. त्यामुळे ऊसतोड कामगारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. त्यांनी लगेचच ऊसतोड बंद करत याबाबत शेतकरी निवृत्ती मातेरे यांना माहिती दिली. मातेरे यांच्यासह चिंचखेड येथील वन्यजीव रक्षक जीवा सताळे, किरण कांबळे यांनी तत्काळ वणी येथील वनाधिकारी यांना याबाबतची माहिती दिली. बिबट्याही याच परिसरात असण्याची शक्यता गृहीत धरून ही पिल्लं ज्या ठिकाणी सापडली त्याच ठिकाणी ठेवून त्या ठिकाणी रात्रभर कॅमेरा लावण्यात आला. वणी वनविभागाचे अधिकारी कर्मचारी हे देखील रात्रभर या ठिकाणी लक्ष ठेवून होते. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास मादी बिबट्याने पिलांजवळ येऊन तिनंही पिल्लं घेऊन गेली. सदरचा प्रकार वनविभागाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. त्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. यापूर्वीही बिबट्याने अनेकदा पशुधनांवर हल्ले करण्याच्या घटनाही घडल्याने आता शेतकऱ्यांमधून भीती व्यक्त केली जाते. रात्रभर या ठिकाणी लक्ष ठेवून वनपरिक्षेत्र अधिकारी दिंडोरी प्रादेशिक श्रीमती पूजा जोशी, वनपाल रामचंद्र तुंगार, वनपाल रुपाली देवरे, वनरक्षक अण्णा टेकनर, हेमराज महाले, ज्ञानेश्वर वाघ, शैलेश महाले, वनमजूर परशुराम भोये, सोनीराम जाधव, चेतन गवळी यांनी सदरील कामगिरी पार पाडली. स्टार 24 फास्ट न्यूज साठी बाळासाहेब अस्वले, दिंडोरी. स्टार 24 फास्ट न्यूज.